राजकीय सांस्कृतिक घडामोडीसाठी पाहत रहा महाराष्ट्र जनता न्यूज। नमस्कार, आपण बघत आहोत महाराष्ट्र जनता न्यूज। मी आपल्या सोबत राधिका पाटील। आपण बघूया काही चालू घडामोडी। रावेर येथे संविधान बचाव संघर्ष समितीतर्फे तालुका स्तरावर एक दिवसीय धरणे प्रदर्शन व तहसीलदारांना विविध मागण्यांचे निवेदन। जळगाव जिल्ह्यातील रावेर येथे तालुका स्तरीय संविधान बचाव संघर्ष समितीच्या वतीने 3 फेब्रुवारी रोजी तहसील कार्यालयासमोर तालुक्यातील सर्व स्तरावरील नोकरदार वर्गाने शांततेच्या व संविधानिक मार्गाने एक दिवसीय दुसऱ्या टप्प्याचे धरणे प्रदर्शने करून तहसीलदार विजय कुमार ढगे यांना विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले। तहसीलदार यांना दिलेल्या निवेदनात चर्चा न करता मंजूर केलेले आर्थिक निकषावरील 10% आरक्षणाचे विधेयक विनाविलंब रद्द करावे। एससी एसटी ओबीसी यांना लोकसंख्येच्या प्रमाणात पर्याप्त प्रतिनिधित्व दिले जावे। ओबीसीवर लावलेले क्रिमिनेअर रद्द करावे। खासगी क्षेत्रात आरक्षणाचा कायदा बनवून लागू करावा। ओबीसी एनटी बीएनटी बीजेएनटी यांची जातीनिहाय जनगणना केली जाईल। एससी एसटी अन्याय अत्याचार निवारण कायदा अधिक मजबूत करावा। आगामी लोकसभा निवडणुकीत ईव्हीएम मशीन न वापरता बॅलेट पेपरने मतदान करण्यात यावे अशा प्रमुख मागण्यासह तहसीलदार साहेब यांना निवेदन देण्यात आले। निवेदन देताना संयोजक नगीनदास शिंगडे, सहसंयोजक विजय गाढे, उमेश डांगे, कृष्णा खंदरे, संतोष गाढे, बाळू मराठे, रवींद्र संसारे, सतीश चौधरी, प्रदीप पाटील यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। संविधान बचाव समितीने धरणे आंदोलन लावून संविधान बचावासाठी ज्या मागण्या घेऊन तहसीलदारांना निवेदन देत आहे त्यामुळे सर्व संविधान बचावासाठी लढणाऱ्या नागरिकांमध्ये त्यांची विशेष चर्चा दिसून येत होती।